गुरुवार को सीतामढ़ी पुलिस थाना अंतर्गत आने वाले स्टेट बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने हरे रंग का बैग लावारिस अवस्था में कुछ लोगों को मिला, जिसे खोल के देखने पर पता चला कि इसमें लाखों रुपए और पैसे हैं, जिसके बाद इंसानियत दिखाते हुए उन लोगों ने वो पैसे भरे हुआ बैग सीतामढ़ी पुलिस को दे दिया, जिसकी सराहना खुद पुलिस उपायुक्त विनीता साहू ने की। आजकल के इस युग में जहां पैसे को लेकर भाई भाई का झगड़ा होता है, वहीं सीतामढ़ी पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाली स्टेट बैंक ऑफ महाराष्ट्र में कार्यरत एक सिक्योरिटी गार्ड ने इंसानियत का सबक लोगों को पढ़ाया। मुंजे चौक स्थित स्टेट बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने एक हरे रंग की बैग लावारिस अवस्था में सिक्योरिटी गार्ड को मिली। गार्ड द्वारा देखने के बाद पता चला कि उस बैग में रुपए और चेक थे, जिसके बाद अपना स्वार्थ न देखते हुए उन्होंने वो बैग सीतामढ़ी पुलिस स्टेशन के हवाले कर दिया। सिक्योरिटी गार्ड द्वारा की गई इस कामगिरी की प्रशंसा पुलिस उपायुक्त विनीता साहू ने की व उन्हें सम्मानित भी किया। दिनांक 15/12/2020 रोजी महाराष्ट्र स्टेट बैंक यांचे मुंजे चौक येथील जे ATM आहे तिथे पैसे भरण्याकरिता जे एजन्सीचे ATM ऑफिसर आणि इतर गार्ड जेव्हा तिथे पोहोचले तिथे त्यांनी नोटीस केलं की तिथे एक हिरवे रंगाची पिशवी पडलेली आहे आणि ते लावारिस होती आणि कोणी त्याला हात लावत नव्हता। काही वेळ त्यांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जाऊन त्या पिशवी जेव्हा उघडली तर त्याच्यात त्यांना कॅश आणि तसेच काही वाउचर्स आणि चेक्स असे सापडले। ते त्यांनी लगेच पोलिसांना आणून दिले। ते लगेच बर्डी पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी पोलिसांना ते पिशवी दिली आणि आम्ही लगेच दोन पंचासमक्ष त्या पूर्ण कॅश जे आहे त्याची मोजणी केली आणि त्याबाबत आम्ही शोध घेतला की त्याचे मालिक कोण आहेत। हे जे गार्ड्स आहेत आणि जे ATM ऑफिसर्स आहेत त्यांचे नाव अतुल गणेशराव चतुरकर, सनी विजय येवले, शुभम संजय घरडे आणि जे मेन गार्ड ज्यांनी हे पिशवी पाहिली होती आणि उघडली होती ते शिवराज सदाशिव चामट हे असे आहेत आणि यांच्या आम्ही पोलीस विभागातर्फे निश्चितच कौतुक करत आहेत की एवढे मोठी संख्यामध्ये आणि एवढा मोठ्या प्रमाणात त्यांना कॅश आणि चेक्स मिळाले तरी त्यांनी पूर्ण इमानदारीने एक माणुसकीचा उदाहरण देऊन पोलिसांचे समक्ष ते पूर्ण जसंच तसं ते कॅश आणून ठेवली आहेत, ते चेक्स आणून ठेवले आहेत। तर निश्चितच आजचे काळात हे एक कौतुकास्पद गोष्ट आहे। तर पोलीस विभागातर्फे नागपूर पोलीस विभागातर्फे आणि आमचे माननीय CP साहेबांतर्फे मी त्यांच्या खूप खूप कौतुक करते आणि त्यांना पुढीलही ते याच प्रकारे लोकांची मदत करतील अशी त्यांना शुभेच्छा देते। इंसानियत का ये काम करके मुझे बहुत अच्छा लगा, ऐसा वक्तव्य सिक्योरिटी गार्ड शिवराज चामटे इन्होंने किया। इस दौरान ये भी कहा कि लोगों की सुरक्षा व सहायता करना ये हमारा पहला कर्तव्य है, जिसका मैंने पालन किया। 4 ते 4:30 चा वेळ होता तो महाराष्ट्र बैंक बर्डी, तर आमचं काम संपलेलं होतं लोडिंगचं। त्याच्यानंतर मी ATM बाहेर आलो आणि थोडं सामोर गेलो असता तिथे बॅग पडलेली दिसली रस्त्यावर हिरव्या रंगाची आणि त्याला चेन लागलेली होती, कोणी उचलायला तयार नव्हतं। तर नंतर मी ती उचलून 5 मिनटं वेळ केला की कोणाची असेल तर ती देऊन देतो म्हणून, पण कोणी आले नाही। त्याच्यानंतर मी ती कॅश घेऊन आमच्या सहकाऱ्याजवळ गेलो तर ती उघडून पाहिले असता त्यांच्यात पैसे होते आणि काही चेक पण होते। तर ते आम्हाला वाटलं ही कोण्या कंपनीची पैशाची बॅग आहे, तर ही ज्याची त्याला मिळायला पाहिजे म्हणून आम्ही सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि सरांजवळ दिले। जिन पैसों के लालच के कारण घरों में झगड़े होते हैं, उसी पैसों से भरी बैग को सिक्योरिटी गार्ड शिवराज चामटे इन्होंने बड़ी ही सहजता से खुद का स्वार्थ न देखते हुए पुलिस को दे दिया। ये सच में सराहनीय है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार, NBC News नागपुर।